पनवेल महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता गृहांच्या माहितीसाठी महापालिकेचं स्वच्छ हर कदम मोबाईल ॲप सुरू झालंय. या ॲपचं उद्घाटन पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी झालं. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानुसार स्वच्छता गृहांची माहिती देणारं स्वच्छता हर कदम हे मोबाईल ॲप वॅलेक्टस प्रायव्हेट लिमिटेडनं विकसित केलंय. महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्टार्ट ॲपच्या माध्यमातून हे ॲप विकसित केलेलं आहे आणि स्टार्टअप सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीनं यासाठी निधी दिलाय. स्वच्छता हर कदम या मोबाईल ॲपच्या माध्यमातून टॉयलेटची स्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या स्थितीची रिअल टाईम माहिती मिळणार आहे. या ॲपवरती भौगोलिक माहिती प्रणालीच्या मदतीनं स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबद्दल माहिती संकलित केली जाणार आहे. ॲप्लिकेशन डॅशबोर्डवरून महापालिकेला भौगोलिक माहिती प्रणाली वापरून डेटाचं विश्लेषण करून अहवाल तयार करता येणार आहे. या अहवालावरून शौचालयांच्या स्वच्छतेवरती लक्ष ठेवता येणं शक्य होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा प्रदान करण्याचे प्रयत्न महापालिका करणार आहे. या ॲपच्या उद्घाटनावेळी महापालिकेचे उपायुक्त अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आज पनवेल महानगरपालिकेने स्वच्छता हर कदम या ॲपचं आम्ही अनावरण केलेलं आहे. हा ॲप आम्ही सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे सेंट्रल इन्स्पेक्टर व स्टाफसाठी बनवलेलं आहे. यामध्ये संबंधित स्टाफने त्या टॉयलेटच्या जवळ जाऊन तिथले फोटोग्राफ्स जे काही त्यामध्ये त्रुटी असतील त्या स्वरूपातले फोटोग्राफ्स काढून अपलोड करायचे आहेत आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये साधारणपणे 1-2 महिन्यानंतर आम्ही याची इंटिग्रेशन वेबसाईटद्वारे नागरिकांना सुद्धा देणार आहोत. हे जे ॲप तयार करत असताना महाराष्ट्र सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह यांच्या मार्फत आम्हाला पूर्णपणे अर्थसहाय्य झालेलं आहे आणि पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट हा ॲप करून मिळालेला आहे. त्याचबरोबर आपले परिसरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज पिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांचंसुद्धा यामध्ये तांत्रिक मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. त्यांच्याबरोबर महानगरपालिकेने एक विकासात्मक कामांबाबतचा एक MOU केलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज आम्ही हे ॲप पूर्ण करू शकलो आणि हे थोड्याच दिवसात पब्लिकसाठी आम्ही याचं जनतेच्या समोरसुद्धा नागरिकांना याचा ॲक्सेस दिला. तर या ॲपमध्ये आता विशेषतः असं एक उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या टॉयलेटमधला नळ तुटलेला असला तर तो तुटला कधी आणि आम्हाला समजतो कधी याचं रिअल टाईम बेसवर कुठली आपल्याकडे सिस्टीम नव्हती. या ॲपच्याद्वारे डेली ज्याच्या त्या दिवशी प्रत्येक टॉयलेटची वस्तुस्थिती आपल्याला निदर्शनास येणार आहे आणि मग ती आपल्याला अपडेट करायला दुरुस्त करायला सोपी जाईल. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपण नागरिकांना याचं ॲक्सेस देऊ म्हणजे जेणेकरून कंप्लेंट नागरिकांमार्फत येईल आणि मग झालेली दुरुस्ती करेक्ट झाली की नाही किंवा नागरिकांच्या समाधानापर्यंत पोचली की नाही याबाबतचा सुद्धा आपल्याला अपडेट रिअल टाईम बेसवर इन्फॉर्मेशन मिळू शकेल.